लेकाने दिग्दर्शित केलेला पहिला सिनेमा काय सांगा? खूप सुंदर, म्हणजे एक अभिमानाची गोष्ट आहे का माझ्या मुलांनी इतका सुंदर चित्रपट केला आणि अगदी माझ्या स्टाईलच्या अगदी विरुद्ध, म्हणजे मी आजपर्यंत जे काय केलं त्याला अगदी विरुद्ध एक वास्तववादी एक विषय घेऊन, एक सामाजिक विषय घेऊन त्यांनी चित्रपट इतका सुंदर केला, त्याबद्दल मला खूप खूप अभिमान आहे. आणि ऑफकोर्स राजश्री यांचे पण, राजश्री एंटरटेनमेंटचे खूप खूप मनापासून मी आभार मानतो की त्यांनी हा चित्रपट घेऊन त्याला इतकं मोठं केलं. आज त्यांच्यामुळे हा चित्रपट इतक्या प्रमाणात रिलीज होतो आहे. आणि प्रियांका चोप्रा ऑफकोर्स, त्यांनी पण, म्हणजे आदिनाथनी ही सगळी जी मंडळी जमवली ना, स्वतःच्या मेरिटवर जमवली, ह्याचा मला खूप मोठा अभिमान आहे. सर, आजची तारीख म्हणजे एक योगायोग, 18 ऑक्टोबर 30 वर्षांपूर्वी माझा छकुला रिलीज झाला होता. आणि हे अगदी घडून आलेलं आहे, म्हणजे असं काय ठरवून केलेलं नाही कोणी. एक्झॅक्टली 30 इयर्स बॅक, 30 वर्षांपूर्वी 18 ऑक्टोबर 1994 माझा छकुला रिलीज झाला, म्हणजे आदिनाथचं, आदिनाथ कोठारेचं मोठ्या पडद्यावरचे ॲक्टर म्हणून पदार्पण. आणि एक्झॅक्टली 30 वर्षांनी आज 18 ऑक्टोबर 2024 त्याचं ॲज अ डिरेक्टर म्हणून पदार्पण झालेलं आहे. तो आय होप जसं लोकांनी त्याच्या छकुल्याला दाद दिली तसं ह्याला पण लोकं दाद देतील आणि त्याला म्हणजे याचं यश मिळेल त्याला. लेकाच्या सिनेमासाठी प्रेक्षकांना थिएटरमध्ये यायला काय सांगाल? मी ना कधी आजपर्यंत कधीच प्रेक्षकांना सांगत नाही थिएटरमध्ये या हा बी, कारण जर चांगला असेल, तुमच्याकडे मेरिट असेल, तर लोक थिएटरमध्ये येतातच ह्याची मला खात्री आहे. आजपर्यंत माझ्यासाठी येत राहिले, आता नक्कीच पाणी पाहायला नक्की येणार ह्याची मला खात्री आहे. थँक्यू.